बालमित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं की एकाच वस्तूचं वजन दोन वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांनी जर आपण केलं तर ते वेगवेगळं भरतं. असं का होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण बघूया एक उदाहरण. समजा तुम्ही दुकानावर गेले, दुकानातून 1 किलो साखर विकत घेतली आणि त्या साखरेचं वजन तुम्ही दुसऱ्या दुकानावर जाऊन केलं तर त्या दुकानावरही त्या साखरेचं वजन तितकंच भरेल. असंच नाही, त्या साखरेचं वजन तुम्ही कोणत्याही ठिकाणी केलं तरी ते 1 किलोच भरेल. कारण प्रत्येक दुकानात जी वजन करणारी जी मापं असतात ती सगळ्या ठिकाणी सारखीच असतात. वजनात कुठेही फरक पडू नये यासाठी जी एकक वापरली जातात त्यांना म्हणतात प्रमाणित एकक. आणि ही प्रमाणित एकक सर्व ठिकाणी सारखीच असतात. धन्यवाद.